नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कुणाल वसावे यांची वर्णी लागली आहे, तर स्वीकृत नगरसेवकपदी गजेंद्र शिंपी, आरिफ शेख, जगन्नाथ माळी व ज्योती राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार येथील नगरपालिकेत सर्व सदस्यांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विषय समिती सभापती व उपाध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येत असते. त्यानुसार विद्यमान उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे निवड प्रक्रिया राबवण्यात आली. उपाध्यक्षपदी काँग्रेसतर्फे कुणाल वसावे तर भाजपतर्फे प्रशांत चौधरी यांचे नामांकन दाखल करण्यात आले होते. दरम्यान कुणाल वसावे हे साई समितीचे सदस्य असल्यामुळे त्यांची उपनगराध्यक्ष पदावर निवड होऊ शकत नाही याबाबत विरोधी नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी हरकत घेतली. यावेळी निवडणूक घेण्यात आली व कुणाल वसावे यांना 24 मते पडल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसचे 3 तर भाजपच्या 1 सदस्याचे नामांकन दाखल करण्यात आले होते. यात काँग्रेसकडून गजेंद्र शिंपी, शेख आरिफ कमर, जगन्नाथ माळी तर भाजपकडून ज्योती राजपूत यांचे नामांकन दाखल झाले होते. त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पालिकेबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान भाजपचे प्रतोद चारुदत्त कळवणकर यांनी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या निवडीबाबत हरकत घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की कुणाल वसावे हे विद्यमान साई समिती सदस्य आहेत. उपाध्यक्ष या कायद्याप्रमाणे साई समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून नगरपालिका अधिनियमानुसार सदस्य होत असताना एक व्यक्ती दोनदा सदस्य होणे तसेच उपाध्यक्ष या कायद्याप्रमाणे नियोजन समितीचा अध्यक्ष असतो. त्या अनुषंगाने स्थायी समिती सदस्य हा इतर सभेतील अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकत नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र करावा अशा प्रकारे कायदेशीररित्या हरकत घेतली. मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी या हरकतीबाबत कुठलाही निर्णय न घेता उपाध्यक्ष निवडणूक घेऊन महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमाचा भंग केला आहे म्हणून कुणाल वसावे यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजपचे प्रतोद चारुदत्त कळवणकर यांनी केली आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रथम गटनेता समरत भगवंशी रघुनाथ चंद्रकांत यांनी त्यांच्या पक्षातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांच्याकडे खालील सदस्यांची नामनिर्देशन करणे कामी नामनिर्देशन पत्र सादर केलेले होते. श्री शिंपी गजेंद्र लक्ष्मण, श्री महाली जगन्नाथ नोटन, श्री आरिफ साहब, अमर साहब शेख वरील नामनिर्देशन पत्र माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी छाननी करून माझ्याकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. हे तिन्ही प्रस्ताव वैध असल्याने इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे हे नंदुरबार नगर परिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून मी जाहीर करीत आहे. भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री करवंडर चारुदत्त वामनराव यांनी भारतीय जनता पक्षातर्फे सौ ज्योती योगेश राजपूत यांचे नामनिर्देशन पत्र माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सादर केलेले आहे. सौ ज्योती योगेश राजपूत यांचे नामनिर्देशन पत्र छाननी करून पुढील कारवाईसाठी माझ्याकडे सादर केलेले आहे. सदरचे नामनिर्देशन पत्र वैध असल्याने सौ ज्योती योगेश राजपूत यांचे भारतीय जनता पक्षाचे नामनिर्देशन